खरं तर नाशिकचे एकवीस नगरसेवक हे शिंदे गटात दाखल झाले होते त्यावेळेला संजय राऊतांनी वक्तव्य केलं होतं की हे सगळे दलाल आहेत आता त्यांच्या निकटवर्तीय भाऊ चौधरी यांचा पक्षप्रवेश होतोय थोड्याच वेळात आता कसं बघायचं आता खरं तर बघितलं तर भाऊ चौधरी मोठे नेते आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचं चांगलं अस्तित्व आहे डोंबोली शहराचे शहर प्रमुख राहिलेले आहेत स्टँडिंग कमिटीचे ते चेअरमन राहिलेले आहेत डोंबिवलीचे मला वाटतं की ते आमच्या पक्षामध्ये त्यांचं स्वागत आहे आणि ते राजकीय जाणकार आहेत त्यांना माहिती की आता उज्ज्वल भविष्य फक्त शिंदे गटामध्ये आहे त्यामुळे ते आमच्याकडे प्रवेश करत आहे असं म्हटलं तर काही वागू ठरणार नाही पण था। जे सावलीप्रमाणे राहिले त्यांच्या सुखदुःखात राहिले त्यांचं ज्या वेळेला लीलावतीला ॲडमिट असेल आर्थर जेल असेल कुठल्याही कार्यक्रमात संजय भाऊ चौधरी हे सावलीप्रमाणे दिसायचे काय कारण असू शकतात संजय राऊतांची साथ सोडण्यामध्ये संजय राऊतांबरोबर राऊत साहेबांबरोबर राहणे हे त्यांचं वैयक्तिक प्रेम होतं परंतु राजकारणामध्ये तिथे राहणं अयोग्य होतं मला वाटतं की कि पक्षाच्या किंवा राजकारणाच्या पलीकडे सुद्धा मैत्री आणि मुंडे साहेब विलासराव देशमुखांचं आपल्याकडे उदाहरण आहे मला वाटतं राऊत साहेबांची आणि त्यांची दोस्ती कायम राहील परंतु पक्षात राजकारण म्हणून आणि समाजकारण म्हणून ते शिंदे गटात येतील असं मला वाटतं या ठिकाणी पाहणं संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे की भाऊ चौधरी यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे भाऊ चौधरींनी विश्वासात घेतलं असेल संजय राऊतांना त्या ट्विटमध्ये खाली लिहिलेलं आहे की उद्धव साहेबांच्या आदेशाने हकालपट्टी किल्ले मला वाटतं शिवसेना पक्ष आदेशावर चालतो आणि उद्धव साहेबांनी त्यांना तशा सूचना केल्या असेल त्यामुळे त्यांनी ते केलं असेल राऊत साहेबांनी स्वतःहून ते काही ट्विट केलं नसेल त्यांना तशा सूचना किंवा आदेश मिळाला असेल म्हणून मला वाटतं त्यांनी ते, ते केलं माझा प्रश्न असा आहे की भाऊ चौधरींनी संजय राऊतांना विश्वासात घेऊन राजकारणाच्या पलीकडे मैत्री असते मला वाटतं जर एका चांगल्या विश्वासू व्यक्तीची मित्राची कार्यकर्त्याचं जर, जर उज्ज्वल भविष्य दुसऱ्या पक्षात जात असेल तर राऊत साहेब तेवढ्या मोठ्या मनाच्या आहेत राऊत साहेबांनी त्यांना तशा तर सूचना दिल्या असतील की आपण जाऊ शकता म्हणजे राऊत साहेबांनी सांगितलं असेल शुभेच्छा अशा शुभेच्छा दिल्याच असतील ना उज्ज्वल भविष्यासाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट